नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण आठवड्यामध्ये मार्केटचं बिहेव्हिअर कशा पद्धतीने राहील, निफ्टी बँक निफ्टी इंडेक्ससाठी पुढील येणाऱ्या दिवसामध्ये कशा पद्धतीची दिशा राहील याची सविस्तरपणे चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर, सध्या मार्केट जे आहे ते ऑल टाइम हायच्या जवळ आहे आणि ऑल टाइम हाय वरून निफ्टी इंडेक्स बँक निफ्टी इंडेक्समध्ये पाठीमागच्या 8 दिवसामध्ये एक सेलिंग प्रेशर किंवा मार्केटमध्ये एक वीकनेस दिसते. ही वीकनेस एका मोठ्या प्रॉफिट बुकिंग मध्ये कन्वर्ट होणार आहे का, किंवा आम्ही जी लॉंग टर्मला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे, ह्या इन्व्हेस्टमेंट मधून सध्या बाहेर पडायचं लागणार आहे का, असे बरेच प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहेत. अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून आणि चार्टच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, पाठीमागच्या 8 दिवसामध्ये मार्केटमध्ये जी वीकनेस आहे, ही वीकनेस का आली आहे हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, सध्या जर तुम्ही ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला, जसं की निफ्टी 500 असेल, मिड कॅप इंडेक्स असतील, स्मॉल कॅप इंडेक्स असतील, यामध्ये अंतर्गत भागामध्ये भयंकर असे तेजी ऑलरेडी मार्केटमध्ये सुरू आहे. दररोज कितीतरी स्टॉक आहेत जे 10-10, 20-20% अपर सर्किट लावत आहेत किंवा 5% अपर सर्किटला जाऊन क्लोज आहेत. पण मित्रांनो, फक्त मार्केटमध्ये सध्या काय सुरू आहे माहिती आहे का, निफ्टी इंडेक्स बँक निफ्टी इंडेक्स जे हेवी वेट स्टॉक आहेत ना, ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू असल्याचं दिसून येते. त्यामुळे इंडेक्स जो आहे तो सध्या हायर साईडला जाताना थोडा अडचणीचा ठरतोय. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जून क्वार्टरचे रिझल्ट येत आहेत आणि जून क्वार्टरचे रिझल्टचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर त्याचं जे वेटेज आहे, वेटेज वाईज जर विचारात घेतला, जवळपास 80-90% कंपन्यांचे ऑलरेडी आता रिझल्ट आलेत. म्हणजे मार्केटसाठी जे महत्वाचा ऍक्शन होणारा घटक आहे तो होता क्वार्टर रिझल्ट. आणि ओव्हरऑल आयटी इंडेक्सचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक वीकनेस येताना दिसून येते. बाकीच्या बँकिंग स्टॉकचा जर क्वार्टरली रिझल्ट बघितलं, पीओसी बँकांचे क्वार्टरली रिझल्ट बघितलं किंवा बाकीच्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट बघितलं तर ते ठीकठाक असलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येतं. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, पाठीमागच्या मे महिन्यापासून मार्केटमध्ये जी धुवाधार तेजी सुरू आहे, ही तेजी तुम्हाला स्क्रीनवर क्लिअरली दिसते. ह्या तेजीचा जर विचार केला तर मार्केट खूप वरती आले. मग मार्केट वरती आल्यानंतर मित्रांनो, मार्केटला जर अजून 2 पावलं पुढे जायचं असेल तर कमीत कमी 1 पाऊल मार्केटला मागे येणं गरजेचं असतं. हा मार्केटचा नियम आहे. यानुसार मार्केटमध्ये सध्या तुम्हाला थोडंफार प्रॉफिट बुकिंग होताना किंवा काही लॉंग पोझिशन अनवाइंड होताना दिसून येतील. आणि मित्रांनो, ह्या लॉंग पोझिशन अनवाइंड करण्यात आलेत हे कुठल्या लोकेशनला करण्यात आलेत किंवा कुठल्या टायमिंगला करण्यात आलेत हे पण समजून घ्या. कारण मंथली एक्सपायरीच्या अगोदर 8 दिवसात मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले, म्हणजे ज्या प्रचंड लॉंग पोझिशन होत्या त्या प्रॉफिट मध्ये, आणि त्या प्रॉफिट मध्ये पोझिशन या ठिकाणी हायर साईडला क्लोज करण्यात आले. त्यामुळे मार्केटमध्ये एक वीकनेस जी आहे ती हायर साईडला दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, मार्केटच्या दृष्टीने जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती 20,000 ही लेवल होती. आणि मार्केटनं जे आहे ते पाठीमागचा जो ऑल टाइम हाय तयार केला होता, या ऑल टाइम हाय मध्ये निफ्टी इंडेक्सनं जो हाय तयार केला तो 19,991 तयार केला. म्हणजे जी सायकोलॉजिकल लेवल होती त्या 20,000 लेवलला मार्केट गेलं. खूप साऱ्या लोकांनी लॉंग पोझिशन 20,000 घेतल्या होत्या आणि जसं मार्केट 20,000 जवळ गेलं तसं त्या ठिकाणी त्यांनी पोझिशन जे आहे ते अनवाइंड करायला सुरू केलेलं दिसून येतात. मित्रांनो, एफआयचं जर तुम्ही पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनचा जर डेटा बघितला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा, हा डेटा देखील आपल्याला काय इंडिकेट करतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का एफआय जे आहे ते पाठीमागच्या 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कुठे ना कुठे एक सेलिंग करताना दिसून येतील. विशेषतः 27 जुलैचा जर विचार केला तर पाठीमागच्या 3-4 महिन्यातलं हायेस्ट सेलिंग जर कुणी केलं असेल तर ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 3,090 कोटीचं सेलिंग केलं. त्यानंतर मित्रांनो, 28 जुलैला परत 1,800 कोटी रुपयांचं सेलिंग जे आहे ते एफआयने केलेलं दिसून येत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं किंवा वीकनेस आले ह्याच्यामध्ये एफआयचं सेलिंग जबाबदार असलेलं दिसून येत आहे. इव्हन तुम्ही 20 जुलैपासून जर बघितलं तर त्यांचं बाईंगचे क्वांटम जो आहे ना तो थीन होताना दिसून येतो, म्हणजे त्याची साईज कमी होताना दिसून येते. जसं की 20 जुलैला त्यांनी 996 कोटी रुपयांचं बाईंग केलं, त्यानंतर 24 जुलैला परत मित्रांनो 316 कोटी रुपयांचं बाईंग केलं, त्यानंतर 26 जुलैला मित्रांनो परत 381 कोटी रुपयांचं बाईंग केलं. म्हणजे हा आकडा ना कुठे ना कुठे छोटा होत चाललाय आणि सेलिंगच्या आकड्यामध्ये कुठे तर वाढ होताना दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, कुठे ना कुठे आपल्याला थोडं क्वायशियस होणं गरजेचं आहे, अलर्ट होणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या कंडिशनला जर मार्केटमध्ये हायर साईडला असताना जर एखादी निगेटिव्ह न्यूज डेव्हलपमेंट जर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये किंवा ग्लोबल मार्केटमध्ये झाली तर त्या ठिकाणी मात्र मार्केटमध्ये एक हेवी प्रॉफिट बुकिंग जे आहे ते होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सध्याला विचारात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला मार्केटमधल्या पोझिशन प्लेसमेंट किंवा ऍडजस्टमेंट करणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही चार्ट थोडा ब्रॉडर वे मध्ये जर बघितला, विशेषतः वीकली चार्टवर मी निफ्टी इंडेक्सचा चार्ट तुमच्या समोर लावतो, म्हणजे तुमच्या अजून काही गोष्टी या ठिकाणी लक्षात येतील. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स मध्ये रॅलीला सुरुवात होते साधारणतः एप्रिल 2023 ला, आणि ही रॅलीला सुरुवात झाल्यानंतर मित्रांनो मार्केट जे आहे ना ते कंटिन्यू नॉन स्टॉप या ठिकाणी पाठीमागच्या जवळपास 2-2.5 महिन्यापासून अपट्रेंडला येताना दिसून येते. आणि हे अपट्रेंडला येत असताना पाठीमागच्या जर महिन्याचा मार्केटचा विचार केला तर या ठिकाणी ज्या सलग 4 ग्रीन कॅन्डल तयार झाल्या ह्या खूप एक्सटेंडेड ग्रीन कॅन्डल आहेत.
आणि या चार ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर मार्केटने जे 20,000 सायकोलॉजिकल लेवलला टेस्ट केलं, त्यानंतर मित्रांनो पॉसिबल निफ्टी इंडेक्स मध्ये एक प्रॉफिट बुकिंग होणार आहे. आणि लास्ट टाइमचा जर विचार केला निफ्टी इंडेक्सचा, तर लास्ट टाइमला निफ्टी इंडेक्सनं 24 एप्रिल 2023 ला वीकली चार्ट वरती लास्ट टाइम 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट केलं. त्यानंतर आतापर्यंत एकदाही निफ्टी इंडेक्स टेक्निकली 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करायला आला नाही. मित्रांनो माझा एक असा अंदाज आहे, खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये किंवा ओव्हरऑल ऑगस्ट सिरीजचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स जरूर एकदा 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतो. त्यातल्या त्यात डाऊन साईडचं जर पहिलं टार्गेट काढायचं झालं टेक्निकली, तर 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज निफ्टी इंडेक्सचा जो प्लेसड आहे 19,200 पर्यंत निफ्टी इंडेक्स मध्ये पॉसिबल प्रॉफिट बुकिंग किंवा एक सेलिंग प्रेशर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे सेलिंग प्रेशर लगेच उद्या येणार नाही, ह्या आठवड्यामध्ये येणार नाही, ते स्टेप बाय स्टेप येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो पॉसिबल मार्केट जर परत तुम्हाला 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वर वीकली चार्ट वर जर मिळत असेल तर त्या ठिकाणी परत फ्रेश लॉन्ग पोझिशन खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी लोक घेण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही चार्ट जर अजून काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सच्या चार्ट वरती मित्रांनो पाठीमागच्या 3 आठवड्याचा जर विचार केला तर या ठिकाणी एक लेवल येते सायकोलॉजिकल जी ऑप्शनच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, ती लेवल आहे 19,500. मित्रांनो निफ्टी इंडेक्सनं जर चालू आठवड्यामध्ये 19,500 खाली जर सस्टेन व्हायला सुरुवात केली तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्स मध्ये एक वीकनेस जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला येताना दिसून येईल. जो वीकनेस निफ्टी इंडेक्सला जरूर 19,000 काय करू शकतो, खेचण्याचा प्रयत्न करू शकतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मार्केटमध्ये पॉसिबल जो सेकंड सिनारिओ सध्या तयार होतोय आणि ज्या पद्धतीने क्वार्टरली रिझल्ट आलेत आणि ज्या पद्धतीनं बॉर्डर मार्केटचं ऍसेट अलोकेशन चेंज होतंय, यानुसार पॉसिबल मार्केटसाठी पूर्ण ऑगस्ट सिरीजचा जर विचार केला तर डाऊन साईडला 19,400, हायर साईडला 19,990 ही जवळपास 500-600 पॉईंटची रेंज पॉसिबल मार्केटसाठी तयार होईल. आणि मार्केट जास्त तर टाइम ह्या रेंजमध्ये स्पेंड करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर मार्केट ही रेंज ब्रेक करून एकतर हायर साईडला शिफ्ट करायचा प्रयत्न करेल किंवा लोअर साईडला प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची जी लॉंग टर्मसाठी खूप हेवी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा अजून बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर आम्हाला मार्केटमध्ये अजून पण खूप पैसा टाकायचा आहे, सर मला 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मला 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मला 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काही शेअरची नावं सांगा, असे बऱ्याच लोकांचे क्वेश्चन आहेत. मित्रांनो तुम्हाला फक्त मी इतकं सांगतोय सध्याच्या कंडिशनला, तुम्ही मार्केटमध्ये डीप येण्याचा वाट बघा, त्या डीप मध्ये मार्केटमध्ये जरूर तुम्ही बाईंग करा आणि हा डीप ह्या अपट्रेंड मध्ये जरूर 19,000 ही लेवल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का मित्रांनो मार्केटमध्ये जे मोठे प्लेयर असतात हे मार्केटमध्ये सध्या त्यांच्या जेवढ्या पोझिशन आहेत त्यापेक्षा जास्त मोठी अमाऊंट त्यांच्याकडे सध्या सेव्हिंगला आहे आणि त्या अमाऊंटच्या माध्यमातून ते नवीन फ्रेश पोझिशन घ्यायला तयार आहेत. म्हणजे मार्केटमध्ये डीप आल्यानंतर मार्केटमध्ये टेक्निकल पुलबॅक देखील येणार आहेत आणि ह्या टेक्निकल पुलबॅकमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केलं किंवा तिथं लॉंग पोझिशन घेतला तर त्या ठिकाणी बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही वीकली चार्ट बघितला तर निफ्टी इंडेक्सनं ऑलरेडी मित्रांनो एक जबरदस्त ब्रेकआउट दिला होता आणि निफ्टी इंडेक्स बँक निफ्टी इंडेक्समध्ये जो ब्रेकआउट झाला होता हा साधारणतः 46,100 वरून झाला होता आणि 46,100 वरती मार्केट आल्यानंतर बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर या ठिकाणी 45,000 ही लेवल देखील खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी ह्या आठवड्यासाठी असणार आहे बँक निफ्टी इंडेक्सच्या वीकली ट्रेडिंगसाठी किंवा वीकली पोझिशनसाठी किंवा मोठ्या लोकांचे जे स्टॉप लॉस आहेत सध्या बँक निफ्टी इंडेक्स वरती ते साधारणतः 44,600 या ठिकाणी असलेले तुम्हाला दिसून येतील. पॉसिबल मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे पाठीमागच्या 2 दिवसाची जी ट्रेडिंग रेंज आहे ह्या ट्रेडिंग रेंजमध्ये परत एकदा एक आठवडा बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो या ठिकाणी टाइम स्पेंड करायचा प्रयत्न करू शकतो. जर मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जर काही कारणाने सेलिंगला सुरुवात झाली, जर बँक निफ्टी इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंगला सुरुवात झाली तर बँक निफ्टी इंडेक्स देखील जरूर परत एकदा 44,000 येण्याचा प्रयत्न करू शकतो आणि 44,000 आल्यानंतर परत एकदा मार्केट अपट्रेंडला जायचा प्रयत्न करेल. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सचा आपण चार्ट काळजीपूर्वक जर बघितला तर लास्ट टाइम 10 एप्रिलला बँक निफ्टी इंडेक्सनं 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला लास्ट टाइम टेस्ट केलं होतं. त्यानंतर परत एकदा बँक निफ्टी इंडेक्सनं 19 जूनला ह्या लेवलला टेस्ट करायचा प्रयत्न केला आणि पाठीमागच्या 5 आठवड्यापासून एकदाही बँक निफ्टी इंडेक्स 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे आला नाही. त्यामुळे पॉसिबल या आठवड्यामध्ये किंवा नेक्स्ट आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्स देखील 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करायचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. ही एक शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही.
मित्रांनो, मग आपल्याला आता या ठिकाणी चालू आठवड्यामध्ये जर ट्रेडिंगचा प्लॅन करायचा असेल बँक निफ्टी इंडेक्स मध्ये, निफ्टी इंडेक्स मध्ये, तर तो आपण कसा करू शकतो? त्यासाठी मला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये थोड्या छोट्या टाइम फ्रेमचा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर 2 तासाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी लोअर साईडने जबरदस्त अपट्रेंड मध्ये आला होता. या ठिकाणी पोल फ्लॅग पॅटर्न जो फॉर्मेशन झाला त्याचा ब्रेकआउट घेऊन बँक निफ्टी इंडेक्स हायर साईडला गेला आणि इथून बँक निफ्टी इंडेक्स हायर साईडला जो आलाय या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्सनं डबल टॉप पॅटर्न तयार केला आणि ह्या डबल टॉप पॅटर्नचा जसा बँक निफ्टी इंडेक्सनं 45,800 ब्रेकडाऊन केला तसा बँक निफ्टी इंडेक्स पॉसिबल परत एकदा 45,000 काय करू शकतो, येण्याचा प्रयत्न करू शकतो. पण बँक निफ्टी इंडेक्सचं जे प्राइस एक्शन आहे, सध्याचा जो टेक्निकल सेटअप आहे, यानुसार 2 तासाच्या टाइम फ्रेमनुसार बँक निफ्टी इंडेक्स जो आहे एका सपोर्ट लाईनला येताना दिसून येतोय. जर बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी ह्या सपोर्ट लाईनच्या वरती जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला गॅप अप ओपन झाला, साधारणतः 45,600 हा एक बँक निफ्टी इंडेक्स साठी जरूर सप्लाय झोनचं काम या ठिकाणी करू शकतो. आणि आता बँक निफ्टी इंडेक्स मध्ये अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशनचा विचार करायचा असेल किंवा डाऊन साईडचा आपल्याला विचार करायचा असेल तर हा आपण कुठून करू शकतो? मित्रांनो, मार्केट जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला खूप गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करण्यामध्ये खूप कमी रिस्क रिवॉर्ड रेशो असेल. त्या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जर टेक्निकल पुलबॅक आला एक बऱ्यापैकी 250-300 पॉईंटचा तर त्या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करणं जास्त फायद्यात आहे. किंवा मार्केट खूप जास्त गॅप अप ओपन झालं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला, समजा 45,800 आसपास मार्केट ओपन झालं तर त्या ठिकाणी देखील मित्रांनो तुम्हाला कॉल ऑप्शन पेक्षा पुट ऑप्शन बाय करणं जास्त फायदा. कारण का, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला किंवा मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये ऍज कम्पेअर थोडी एक्स्ट्रा ओलॅटिलिटी दिसून येणार आहे. का? कारण का आपण जस्ट आता सिरीजची सुरुवात करतोय आणि सिरीजच्या सुरुवातीला मार्केटला बेस बिल्डिंग करायचं असते किंवा मार्केटला एक रेजिस्टन्स तयार करायचा असतो. हा रेजिस्टन्स मे बी पॉसिबल मार्केट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तयार करायचा प्रयत्न करू शकतं, मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला तयार करायचा प्रयत्न करू शकतं. त्यामुळे सोमवारचं ट्रेडिंग सेशन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि ह्या मार्केटच्या काही लेवल देखील माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मग मित्रांनो, एक्झॅक्ट जर लेवल कन्सिडर करायचे असतील आपल्याला ट्रेडिंगसाठी, थोडा अग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन तयार करू, तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर 45,555 जर वरती निघाला तर या ठिकाणी तुम्ही जरूर कॉल ऑप्शनचा एक विचार काय करू शकता. पण मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कॉल ऑप्शनचा विचार करत असताना तुम्हाला या ठिकाणी बँक निफ्टी स्पॉट प्राइस वरती एक लेवल देखील डिफाईन करावं लागेल. ती लेवल असेल 45,400 ही लेवल. मित्रांनो, हा तुमच्यासाठी काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला तुमची रिस्क जी आहे ती मॅनेज करायची. कुठं रिस्क मॅनेज करायचे? 45,400 या ठिकाणी. समजा बँक निफ्टी इंडेक्स 45,555 जर वरती निघाला तर तुम्हाला या ठिकाणी 150 पॉईंटचा स्पॉट प्राइस वरती स्टॉप लॉस कन्सिडर करावा लागेल. हा स्टॉप लॉस थोडा ऍज कम्पेअर टू मोठा येतोय. जर बँक निफ्टी इंडेक्स ह्या लेवलच्या वरती निघाला तर 45,691 हे पॉसिबल पहिलं टार्गेट मिळेल, त्यानंतर 45,888 दुसरं टार्गेट मिळेल आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टी इंडेक्स निघाला तर जरूर 46,022 ला देखील बँक निफ्टी इंडेक्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण का, मार्केटनं ऑलरेडी डेली कॅन्डलवर जर बघितलं तर लास्ट ट्रेडिंग सेशनला एक्झॅक्ट .20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट केलंय आणि त्या मुव्हिंग एव्हरेज वरून मार्केटमध्ये टेक्निकल पुलबॅक आलाय. आणि बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्स मध्ये टेक्निकल पुलबॅक जे येतात ते एक्झॅक्ट 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरून येतात. त्यामुळे मला वाटतं की जर टेक्निकल पुलबॅक बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जर आला 45,555 वरून तुम्ही बुलिश व्यू ठेवा, त्या ठिकाणी पॉसिबल 500 पॉईंटची एक तेजी तुम्हाला हायर साईडला येताना दिसून येईल. जर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स मध्ये अग्रेसिव्ह पुटचा आपल्याला विचार करायचा असेल आणि बँक निफ्टी इंडेक्स मध्ये आपल्याला डाऊन साईड साठी जर ट्रेड करायचं असेल तर हा ट्रेड करण्यासाठी तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये 43,304 खाली बँक निफ्टी इंडेक्स सस्टेन होणं गरजेचं आहे. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी, 45,304. कारण का, लास्ट ट्रेडिंग सेशनचा लो जो आहे हा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी परत एकदा सपोर्टचं काम करणार आहे. जर बँक निफ्टी इंडेक्स ह्या लेवलच्या खाली कमीत कमी 30 मिनिट होल्ड होत असेल तरच पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. या ठिकाणी पॉसिबल तुम्हाला 45,000 हे टार्गेट बँक निफ्टी इंडेक्स मध्ये इझिली सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये येताना दिसून येईल. त्यानंतर बँक निफ्टी इंडेक्स 44,910 हे टार्गेट मिळेल. जर 910 जर बँक निफ्टी इंडेक्सला होल्ड नाही करता आला तर 44,666 ला देखील बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो, या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्या लेवलवरून मार्केटनं लास्ट
स्विंग लो तयार केला त्या लेवलला बँक निफ्टी इंडेक्स टेस्ट करायचा प्रयत्न सोमवारच्या डेली सेशन मध्ये करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स ह्या रेंजच्या दरम्यान ट्रेड करत राहील तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मोठ्या अग्रेसिव्ह पोझिशन घ्यायचे नाहीयेत. आणि ह्या अग्रेसिव्ह पोझिशन जर घ्यायचे असतील मार्केटमध्ये तर त्यासाठी तुम्हाला SBI बँक, HDFC बँक, ICICI बँकेचं बिहेव्हिअर कसं आहे बघावं लागेल, त्यानुसारच हा अग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन तयार करावा लागेल. अदरवाइज हा ट्रेड प्लॅन तयार करण्यात काही अर्थ नाही. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स मध्ये जर ट्रेड प्लॅन तयार करायचा असेल तर हा ट्रेड प्लॅन आपल्याला तयार करत असताना कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट असणार. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स देखील एका डाऊन ट्रेंड मध्ये सध्याला येताना दिसून येतोय. ज्या पद्धतीचं निफ्टी इंडेक्सचं बिहेव्हिअर आहे हे जर बघितलं तुम्ही तर निफ्टी इंडेक्स मध्ये थोडा ट्रेड प्लॅन करत असताना आपल्याला थोडा एक अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण का निफ्टी इंडेक्स लास्ट ट्रेडिंग सेशनला 27 जुलैला जो गॅप अप ओपन होऊन तो ह्या चॅनलमध्ये, आता ह्या चॅनलमध्ये मार्केट थांबले. मित्रांनो, ह्या चॅनलचा जो ब्रेकडाऊन आहे हा पॉसिबल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. म्हणजे ही जी लेवल आहे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मग ही लेवल एक्झॅक्ट कुठली आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी, निफ्टी इंडेक्सनं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला ह्या लेवलचं जर व्हायलेशन केलं 19,561 ही लेवल जर निफ्टी इंडेक्सला होल्ड नाही झाली तर 19,544 हे खूप छोटं टार्गेट आहे, हे पहिलं टार्गेट येणार आहे किंवा या ठिकाणी निफ्टी इंडेक्स सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जर 544 निफ्टी इंडेक्स होल्ड नाही झाला तर निफ्टी इंडेक्स मित्रांनो पॉसिबल डाऊन साइड जी ओपन करेल ती डायरेक्ट असेल 19,400 ही लेवल निफ्टी इंडेक्स साठी. मित्रांनो, खूप मोठी लेवल देतोय ह्याच्या पाठीमागचं रिझन देखील तसंच आहे. मार्केटमध्ये जो मुमेंटम आहे हा मुमेंटम मोस्ट ऑफ टाइम तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी एक्सटेंड होतो. आणि असं जर मार्केटमध्ये झालं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तर एक्सटेंडेड प्रॉफिट बुकिंग सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला पॉसिबल आहे. त्यासाठी ही लेवल तुम्हाला काय करायचंय काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. मित्रांनो, सेम निफ्टी इंडेक्स मध्ये जर अग्रेसिव्ह कॉल ऑप्शनचा विचार करायचा असेल तर कॉल ऑप्शन बाय करायला आपल्याला संधी जरूर मिळणार आहे. कुठून मिळणार आहे तर 19,718 वरती जोपर्यंत निफ्टी इंडेक्स जात नाही तोपर्यंत कॉल ऑप्शनचा विचार करू नका. 19,755 हे पहिलं टार्गेट मिळेल, 19,791 हे दुसरं टार्गेट मिळेल आणि त्यानंतर 19,822 हे तिसरं टार्गेट निफ्टी इंडेक्सला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मित्रांनो, या पद्धतीच्या लेवल आहेत, या पद्धतीवर तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला काळजीपूर्वक ट्रेडिंग करायचं आणि यानुसार ट्रेड प्लॅन तयार करा. धन्यवाद. थँक्यू.